नमस्कार आज आपल्याला इथं दुसरी या वर्गातील मराठी या विषयाची ही कविता आपल्याला ठिकाणी शिकायची आहे. कवितेचं नाव आहे कणभर तीळ. कणभर तीळ का म्हणून म्हटले असेल हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे. त्या अगोदर आपल्याला भरपूर काही फळं वगैरे माहित आहेत, भाज्यांचे प्रकार माहित आहेत आपल्याला, फळफळावट माहित आहेत. त्यापैकी काही फळं तुम्हाला जे आवर्जून माहित आहे या कवितेमध्ये आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी पुढे दाखवतोय. सर्वप्रथम पहा ही शेंगा, ही शेंग तुम्हाला माहित असेल कशाची आहे. शेंगा हे वाटाणा शेंग, याला जर आपण काढलं याच्यातून तर याच्यातून काय निघत असतो, वाटाणा हा निघत असतो. तर पहा प्रत्यक्ष पाहत असताना हे पहिली अशी वाटाण्याची शेंग आहे, ही शेंग आपल्याला बाजारामध्ये मिळत असते. ही वाटाण्याची शेंग जर काढली तर आपल्याला काय म्हणतात अशा प्रकारचं प्रत्यक्ष वाटाणा या ठिकाणी पाहायला मिळतो. हे पहिली अशा प्रकारचे वाटाणा आहे. फुटाणा हे तयार होतं चण्यापासून, त्याला आपण काय म्हणतो हरभरा. त्याच्यापासून हे फुटाणा तयार केलं जातं. हे सुद्धा खाण्यासाठी स्वादिष्ट आणि चांगलं असतं, पोषक असतं. म्हणून आपण या ठिकाणी हा फुटाणा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर आहे हे तुम्हाला माहीत आहे याला काय म्हणतो आपण भुईमुगाची शेंग आहे की नाही. मग ह्याला जर आपण फोडलं तर यापासून काय तयार होतो आपल्याला शेंगदाणा. पहा हे शेंगदाणे अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे कुठं वापरतो आपण स्वयंपाकामध्ये खिचडीला भाजीला कूट वगैरे तयार करण्याचा वापर करत असतो. पण हे शेंगदाणे आहेत. आणि या ठिकाणी आहे आता तीळ. आपल्या कवितेचं नाव सुद्धा काय कणभर तीळ. कणभर म्हणजे किती छोटी आहे, आकाराने सुद्धा छोटी आहे. याचे खूप उपयोग आपल्याला या ठिकाणी पाहायचे येतात. आपल्याला ही तीळ आपल्याला पाहायला गेलं तर चॉकलेटच्या माध्यमातून गोळ्या वगैरे तर पाहायला गेलं त्या गोळ्याच्या चिपकलेल्या असतात तीळ. ते आपल्याला वाटतं तिळाचे लाडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ते आवडून आपण खात असतो. हिवाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला याचा खूप मोठा वापर आपल्या अन्नामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर आहे तिळाची पोळी. सर्वात महत्वाची आहे की नाही, तिथे गोड आणि गुळासोबत जर आपण तिळाची पोळी करून खाल्ली तरी आपल्याला घरामध्ये सण समारंभाला याचा आपण वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो. या कवितेचं नाव आहे कणभर तीळ. कणभर म्हणजे सगळ्यात छोटीची आहे, एवढी तीळ छोटी आहे पण कोणती उपयुक्त आहे, कशासाठी उपयुक्त आहे हे आपल्याला याच्यातून आपल्याला पाहायचं आहे. सर्व आकाराने जर पाहायला गेलं आपण या ठिकाणी तर वाटाणा, फुटाणा आणि शेंगदाणा या तिन्ही पेक्षा आकाराने ही कशी आहे, छोटीशी आहे, एकदम खूप छोटी आहे. म्हणून आपल्याला कणभर तीळ, तिळाचं महत्व काय आहे ते आपल्याला या कवितेतून आपल्याला